महाराज आजचा तिसरा दिवस यात्रेचा ना, आजचा यात्रेचा तिसरा दिवस, यात्रेचा तिसरा दिवस किती लोक आले असतील? बरीच लोक आले. किती अंदाज आहे? लाखाच्या पुढं. किती लाख? 5 लाख. 5 लाख? इथे प्रचंड गर्दी झाली असेल ना? प्रचंड गर्दी झाली. मग त्यांची सोय कशी केली दर्शनाची? नाही नाही, मेटर केला. ते गाड्यावर ते गाड्यावर मुकामी राहिले आणि बाकीची राहायचे येणारे ते घरी गेले. काही काही चला धन्यवाद. हे काही मुके ना मुकामी राहिले काही. महाराज पौर्णिमेच्या निमित्तानं धामणखेड आणि वडज ह्या दोन गावच्या यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत असतात. धामणखेड गावची यात्रा मागच्या 3 दिवसांपासून सुरू आहे. आजचा यात्रेचा 3रा आणि शेवटचा दिवस. आजच्या दिवशी देखील भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरामध्ये गर्दी केली होती, परंतु तुलनेने आज गर्दी कमी होती. धामणखेडच्या खंडोबाला प्रतिजेजुरीचं खंडोबाचं स्थान म्हणून संबोधलं जातं. या ठिकाणी धामणखेड व आजूबाजूच्या परिसरातील जुन्नर तालुक्यातील अनेक नागरिक भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी येऊन देवाचा तळीभंडार करत असतात. आज 3रा दिवशी देखील भाविकांनी मंदिरामध्ये येऊन तळीभंडार केला. तर या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं भव्य बैलगाडा शर्यतींचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. तसेच या ठिकाणी शेवरेवड्या, खेळणी, महिलांचे छोटे मोठे साहित्य याची दुकानं देखील मोठ्या प्रमाणावर लागलेली पाहायला मिळाली. त्यासोबतच जिलेबी, भजी, वडापाव याची देखील दुकानवाले मोठ्या संख्येने या ठिकाणी होते. त्यासोबतच आईस्क्रीमवाले, गारीगारवाले, ऊसाचा रस, नाना विविध प्रकारची दुकानं या यात्रा उत्सवाच्या ऊसाचा रस, कलिंगडं अशी नाना विविध प्रकारची दुकानं लागलेली पाहायला मिळाली. या यात्रा उत्सवाचं प्रमुख आकर्षण होतं ते म्हणजे भव्य बैलगाडा शर्यती. ह्या बैलगाडा शर्यतींच्या निमित्तानं लांबून लांबून अनेक बैलगाडा मालक आपले बैलगाडा या ठिकाणी घेऊन आले होते. तर आजच्या 3रा दिवशी सुरेश शेठ मातेले यांचा 11 सेकंद 6 मिली पॉईंटने बैलगाडा पळाला आणि घाटाचा राजा म्हणून त्याला मानही मिळाला. तर संध्याकाळी 5 नंतर या ठिकाणी बैलगाडा शर्यतींच्या फायनलला देखील सुरुवात झाली. यात्रा उत्सवाच्या निमित्तानं मंदिर फुलांनी अगदी सजवण्यात आलं होतं. नाना विविध प्रकारच्या फुलांनी मंदिर परिसरात सजावट केलेली देखील पाहायला मिळाली. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, धामणखेड. शेव 40 रुपये किलो. पावशेर. रेवडी. रेवडी 40 रुपये. गोडीशेव. गोडीशेव 40. सफेद शेव 40 रुपये. जिलेबी काय भाव? चाचा 40 रुपये पाव. सगळे स्वस्त काय? सगळं स्वस्त काय नाही, सगळं महागड आहे भाजी. 60 रुपये पावशेर आहे. 2 दिवस यात्रा होती, आज सेल किती झाला? आज नाही, 2 दिवस झाला. 2 दिवस गिरायक नव्हतं, होतं थोडं थोडं, पण आज नाही. सगळं फुटून जाणार काही. आजी तुम्ही कुठले?
दामणखेलचीच आहे बाळा. काय नाव? मानव सुंदर बबन कोंडे. यंदा यात्रेला गर्दी खूप झाली. झाली गर्दी खूप. बैलगाडी देवाची झाली. देवाच्या नावाने सगळी आली. बैलगाडीची शर्यत पण जोरात. बैलगाडा शर्यत जोरात झाली. पण इकडे गिरायक जास्त नाही. कशामुळे? शेवटला दुकान शेवटला आलं ना. तुम्ही गावचे शेवटला दुकान का टाकलं? माझी पोर आहेत ना, ओळखीची आहेत माझ्या, म्हणजे जुन्नरची आहेत ना ती. माहिती का? निराव केले जागांचे, त्यांनी 20,000 ला जागा दिल्या आणि आम्ही 7:30 ला घेतली खाली. आम्ही त्या कोपऱ्यावर असतो दरवर्षी. ते लोकांनी निलाव केले. निलावाची पद्धत लय वाईट झाली. निलावाची पद्धत नाही पाहिजे यात्रेमध्ये. लोक 2 दिवस धंद्यासाठी येतात, एवढे निलाव करतात. 20,000 गावची बोली, बोले गाववाल्याची बोली 15,000 आणि इथून पुढे बोला. असं कुठं असतं का? यात्रा कमिटीनं अडवणूक केली. हा यात्रा कमिटीने अडवणूक केली नाही तर काय? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.